हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आता निघालेलो आहोत संगमेश्वरला जायला. पनवेल बस स्टँडवर आहोत. आपली बस आहे इकडून 11 वाजताची. आणि मी सिद्धेश आणि सिद्धेशची आई बाबा असे आम्ही चौघं जातो आहे. चला तुम्ही पण आमच्या बरोबर. डिसेंबर महिना आहे आणि खूप पाऊस पडतोय आता, त्याच्यासोबत थंडी पण आहे. तर ॲक्च्युली आता हिवसाळा असा मोसम चालू आहे. हो, हिवाळा आणि पावसाळा. रेड बसवर बस बुकिंग ऑलरेडी केली होती. मी आणि स्पृहा आमच्या लग्नाच्या 4th वाढदिवसाला आणि माझे आई बाबा पहिल्यांदाच आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला संगमेश्वरला जात आहोत. पनवेल ते संगमेश्वर साधारण 6 ते 7 तासांचा प्रवास आहे. आम्ही सकाळी 6 संगमेश्वरला पोचलो आणि अरुणदादा आम्हाला पिकअप करायला आला होता. संगमेश्वर तसं साधं आणि छोटं गाव आहे. रस्त्याने जाताना पहिल्यांदा आम्हाला दोन्ही बाजूला घरं लागली, मग गाडी एका रानातून पुढे जाऊ लागली. गुड मॉर्निंग मित्रांनो, सो आपण संगमेश्वरला पोचलेलो आहोत. आपली बस सकाळी 6 संगमेश्वर बस स्टॉपवर पोचली. तिथे उतरलो आम्ही आणि अरुणदादा आम्हाला तिकडे पिकअप करायला आला होता. सो आता आम्ही त्याच्याच घरी आहोत, फ्रेश व्हायला थांबलेलो आहोत आणि एक तासाभरात इथून आपण बाहेर पडू. आणि खरोखर इथे कोकणात आल्याचा फील होत आहे. सर्वीकडे हिरवीगार झाडं आणि घनाट जंगलामध्ये एक घर आहे. तर आम्ही फ्रेश झालो, नाश्ता केला आणि मग ठरवल्याप्रमाणे देवदर्शनाला निघालो. तर आम्ही आता काळभैरव हे आमचे कुलदैवत यांच्या मंदिरात आलेलो आहोत. चला दर्शन घेऊयात. नवीन बांधकामात केलेलं साधं आणि सुंदर मंदिर आहे. आम्हा सर्वांना आमच्या देवाला पहिल्यांदा भेटायची उत्सुकता होतीच. एकाच काळ्या पाषाण दगडात कोरलेल्या 4 मूर्त्या आहेत. मध्ये श्री काळभैरव आणि त्याच्या दोन्ही बाजूला रिद्धिसिद्धी आणि उजव्या बाजूला योगेश्वरी देवीची मूर्ती आहे. आम्ही सर्वांनी देवाची पूजा केली. आईने देवीची ओटी भरली. मंदिराचा सभामंडप बऱ्यापैकी मोठा आहे. या मंदिराच्या क्षेत्रात 2-3 छोटे मंदिरं पण आहेत. तसं कोकणातल्या मंदिरात जास्त गर्दी नसते. शांततेत मस्त दर्शन झालं. मनाला देवभेटीचं समाधान मिळालं आणि पुढचा प्रवास सुरू ठेवला. संगमेश्वर आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल. आयुष्यात पहिल्यांदाच संभाजी महाराजांच्या पुत्राची भेट झाली. माहीत नाही, पण त्यांच्या दर्शनाने शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. शिवाजी महाराज प्रमाणे संभाजी महाराजांची पण कीर्ती खूप महान आहे. अभिमान वाटतो त्यांच्या महाराष्ट्र देशात जन्मल्याचा. आता आपण कर्णेश्वर मंदिरात आलेलो आहोत. खूप पुरातन काळातलं मंदिर आहे, दगडी कामात कोरलेलं आहे. चला बघूयात. कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर मधलं प्राचीनकालीन प्रेक्षणीय मंदिर आहे. 11व्या शतकात चाकुल्यकालीन निर्माण झालेलं, पूर्वाभिमुख असलेलं आणि संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेलं हे शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सर्व बाजूला सुंदर सुरेख व नक्षी कोरीव काम केलेली आहेत. मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करायला 3 दरवाजे आहेत, डावीकडून, उजवीकडून आणि मुख्य समोरून. समोरच्या प्रवेशद्वारातून मुख्य मंडपात शिरलो आणि माझी नजर पडली ती छतावर केलेल्या एक गोड नक्षीकामावर. छताच्या मध्यभागी वर्तुळकृती घुमट कोरलेला आहे.
त्याला दगडी झुंबर असं वर्णन केलेलं आहे। हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। मंदिरात पुढे आत प्रवेश केला की सर्वात पहिले दर्शन होते ते नंदी बैलाचे। मंदिराच्या आतमध्ये पण कोरीव कामात उभारलेले अनेक खांब आहेत। मंदिर बाहेरून जितकं सुंदर तितकंच आतून पण खूप सुरेख आहे। पुढे गाभाऱ्यामध्ये पुजारी काका पिंडीची फुलाने सजावट करत होते। सकाळची वेळ असल्यामुळे त्यांची पूजा याचना चालू होती। ओम नमः शिवाय म्हणत देवाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेर आलो। हे मंदिर पांडवकालीन असल्याचं पुजाऱ्यांकडून सांगितलं जातं, पण ते केवळ दंतकथा आहे असे म्हटले जाते। कर्णेश्वर मंदिराच्या समोरच गणपतीचे साधे मंदिर आहे। तिथे गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे। गणपती मंदिराच्या मागे श्री लक्ष्मी नरसिंहाचे मंदिर आहे। मंदिर नवीन बांधकामाचे आहे आणि आतून खूप सुंदर आहे। ही मूर्ती देखील काळ्या पाषाणात कोरलेली दिसत होती। नरसिंहाचं क्रोधित रूप खूप सुंदर रीतीने कोरलं होतं। गाभाऱ्याच्या वरती खूप सुंदर चित्र कोरलेलं होतं। तिथूनच पुढे चालत गेलो की नदीवरून जाणारा एक छोटा पूल लागतो। पुलाच्या पलीकडे नदीच्या किनारी संगमेश्वरचं छोटं मंदिर आहे। इथेच शास्त्री आणि सोनावी नदीचं संगम होतं, म्हणूनच या ठिकाणाला संगमेश्वर हे नाव पडले असावं। तिथूनच आम्ही पुढच्या ठिकाणावर जायला निघालो। रस्ता कच्च्या वाटेतून घनदाट जंगलातून घाटवाटा चढत होता। आता आपण सप्तेश्वर मंदिरात आलेलो आहोत। हे मंदिर डोंगरामध्ये जरा उंचावर आहे, जरा कच्च्या रस्त्याने आपण घाट चढून आलेलो आहोत। गावापासून जरा दूर जंगलामध्ये अगदी शांत ठिकाणी हे मंदिर स्थित आहे। मंदिराच्या बाजूला पाण्याची टाकी आहे आणि त्यावर कमानीचे स्ट्रक्चर आहे। इथे एकूण 7 कमानी आहेत जिथून पाण्याचे झरे वाहतात। पावसाळ्यात या झऱ्यांना पाणी वाहत असावं। पुढे येऊन ते पाणी गायमुखाद्वारे एकत्र येऊन टाकीत जमा होतं। पाणी खूप स्वच्छ होतं। आतमध्ये असलेले मासे एकदम क्लिअर दिसत होते। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल संगमेश्वर खूप छान ठिकाण आहे। इकडे खूप मंदिरं आहेत असं म्हटलं जातं की ते एकूण 365 मंदिरं आहेत आणि वर्षाच्या प्रत्येक दिवस इकडे उत्सव साजरा केला जातो। तर आता आपण संगमेश्वरमध्ये सर्वात पहिले काळभैरव मंदिरात गेलो होतो, कर्णेश्वर मंदिर बघितलं आणि आता आपण इकडे सप्तेश्वरला आलेलो आहोत। या व्यतिरिक्त अजून भरपूर ठिकाणं आहेत इकडे बघण्यासारखी। आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला संध्याकाळपर्यंत इथून पुढे जायचं आहे, पुढच्या ठिकाणी जायचं आहे।
इकडे ह्या व्यतिरिक्त अजून बघण्यासारखं म्हणजे मार्लेश्वर मंदिर, मार्लेश्वर मंदिरच्या तिकडे एक धबधबा पण आहे. त्याच्यानंतर अरावली, अरावलीला गरम पाण्याची कुंड आहे, तिकडे सोमेश्वर मंदिर पण आहे. तर इकडे संगमेश्वर फिरायचं झालं तर एक पूर्ण दिवस हवा आहे आणि खूप खूप छान ठिकाण आहे. संगमेश्वरचा दौरा तिथेच संपवला आणि पुढच्या ठिकाणाकडे जायला निघालो. वाटेत लांजाजवळ एका हॉटेलमध्ये लंच केलं. सो आम्ही आता संगमेश्वरहून निघालेलो आहोत आणि आता कणकवलीला जातोय. तर आपल्यासोबत ड्रायव्हर सीटवर तुम्ही बघू शकता अरुण आहेत. तर जसं मी सकाळी सांगितलं, आम्ही पनवेलवरून बसनी आलो, संगमेश्वरला उतरलो बसस्टॉपवर आणि अरुण आम्हाला पिकअप करायला आला होता. तर सकाळी आम्ही आलो त्यांच्या घरी, फ्रेश होऊन आम्ही परत संगमेश्वर फिरायला निघालो होतो आणि आता कणकवलीला जात आहोत. तर तुम्ही इकडे आलेत जर फिरायला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये अरुणचा नंबर टाकत आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. ह्या साईडला कोकणात जर फिरायला येत असाल तर संगमेश्वरला किंवा कणकवलीला. येस. आणि या ट्रिपचा उद्देश सांग, मेन आपण कुठे चाललोय सांग, त्यांना माझ्या गावाला चाललोय. आणि हो, स्पृहाने सांगितल्याप्रमाणे आम्ही तिच्या गावाला जात आहोत. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा.